राज्यपालांविरोधात उदयनराजे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून महाराजांचा अपमान करणाऱ्याला देशद्रोहाच्या कलमाखाली शिक्षा करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळेस महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांचा राग कसा येत नाही असा सवाल देखील उदयनराजे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना विचारलेला आहे. राज्यपालांकडून पदमुक्त होण्याचे संकेत येत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त होण्याची चिन्ह असून उद्धव ठाकरे यांच्यासहित उदयनराजे संभाजीराजे आक्रमक झालेले आहेत. दरम्यान विरोधी पक्षांनी आता राज्यपालांच्या विरोधात मोर्चे बांधणी केलेली आहे. राज्यपालांविरोधात संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे. राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंची लढाई सुरूच राहील. राजभवनाची खिंड पाडली. आवाज शिवसेनेचा जय महाराष्ट्र असं ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही राज्यपालांविरोधात ट्विट केलेलं आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची वक्तव्य करण्यात आली आणि सरकारने याबाबत कुठलीही भूमिका न घेतल्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली असून लोकभावनेचा उद्रेक झालेला आहे. लोकच विचारत आहेत की महाराष्ट्र बंद कधी करणार असं ट्विट यावेळेस जितेंद्र आव्हाडांनी केलेलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल पदावर नियुक्त झाल्यापासून महाराष्ट्र राज्य महापुरुष आणि महाराष्ट्र राज्याची अस्मिता याबाबत वारंवार वादग्रस्त आणि अवमानकारक वक्तव्य करत असून नुकतंच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अत्यंत अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेशी जनतेच्या भावनांची खेळ केलेला असल्याची प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेने मांडलेली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वेळीच आवर घालून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून ताबडतोब त्यांची हकलपट्टी करावी अशी मागणी यावेळेस स्वराज्य संघटनेने केलेली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नावर अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे. यावेळेस या सीमावादावरून दोन राज्यात कटुता निर्माण होता कामा नये असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी वकिलांसोबत बैठक घेतली असल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी 3 डिसेंबरला बेळगावला जाणार असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांशी यावेळी बेळगावमध्ये चर्चा करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत दिलेली आहे. सीमावादासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहेत. जेपी नड्डा यांची ते भेट घेतील. यावेळी सीमावादासंदर्भात चर्चा होईल. तसंच अॅडव्होकेट मुकुल रोहतगी यांच्यासोबतही ते कायदेशीर चर्चा करतील. राऊतांना बेळगाव न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. 30 मार्च 2018 बेळगावात भाषण केलं होतं. हे भाषण प्रक्षोभक असल्यामुळे यावेळेस बेळगाव न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. दरम्यान 1 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले. हजर न राहिल्यास राऊतांवर अटकेची टांगती तलवार असून हे भाषण प्रक्षोभक नसून त्यांच्याविरोधात कटकारस्थान केलं जाते असा आरोप यावेळेस राऊतांनी केलेला आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. रायगड जिल्ह्यातील पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यासह 3 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन पालरेचा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. चिखली तालुक्यातील कोलारा येथील गजानन सोळंकी या शेतकऱ्याला आपल्या 5 एकरातील पिकांचा विमा काढण्यासाठी जवळपास 2,440 रुपये खर्च आला होता आणि त्यांना विमा कंपनीकडून केवळ 36 रुपये जादा रक्कम देण्यात आलेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचा उद्धव ठाकरे यांनी चिखली येथील सभेतही उल्लेख केला होता.
बुलढाण्यात स्वाभिमानीने कृषी विभागाच्या कार्यालयात धडक मोर्चा काढला. यावेळी विमा कंपन्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून रविकांत तुपकरांसह शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत. विमा कंपन्यांमार्फत शेतकऱ्याला तोकडी मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं जात असल्याचा आरोप यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक यांना केल्याचा आरोप स्वाभिमानीने केले आहे. तर जिल्हा कृषी अधीक्षक यांना घेराव घालत हा जाब विचारला जातोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विमा कंपनीला जास्त नफा झाला असून वीज बिल माफीवर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही असं ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार असताना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करीत शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम केलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. तर त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलेलं आहे. गेले अनेक दिवस गिरीश महाजन आणि खडसे यांच्यामध्ये वाद सुरू आहे. यावेळेस घराणेशाही ही खडसेंकडेच असून खडसेंनी धमक्या देऊन सर्व पदे मिळवली असल्याचा आरोप गिरीश महाजनांनी केलेला आहे. तसेच खडसेंनी आपल्या मंत्रिपदाचा दुरुपयोग केला असल्याचंही गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे. केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील मदरशात शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापासून रोखलेलं आहे. यापुढे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. आतापर्यंत पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 1000 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात होती तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्ती मिळत होती. गतवर्षी सुमारे 5 लाख विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला आहे ज्यामध्ये 16,558 मदरशांचा समावेश होतो. मध्य रेल्वेचा 169 वर्ष जुना भायखळा ते रेल्वे स्थानकाच्या ऐतिहासिक वास्तूंची रचना आणि बांधकाम याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आलेली आहे. सांस्कृतिक वारसा संवर्धन 2022 साठी युनेस्को कडून भायखळा रेल्वे स्थानकाला आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार जाहीर झालेला आहे. गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत या स्थानकाचे पुनर्संचयनाचं काम करण्यात आलं होतं. यावेळेस उत्कृष्ट आणि दर्जात्मक हे काम झाल्यामुळे युनेस्को कडून हा पुरस्कार दिल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे. पुण्यात बेकायदा बाईक आणि टॅक्सी विरोधात रिक्षा चालक आक्रमक झालेले आहेत. पुण्यातील रिक्षा चालक बेमुदत संपावर गेले असून एकूण 12 रिक्षा चालक संघटना संपात सहभागी झालेल्या आहेत. नाशकात विराट हिंदू मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी या मूक मोर्चातून करण्यात आली आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधात कायदा करून देशभरात तो कायदा लागू करण्यात यावा. वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेत हा कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबईतील विविध भागांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी अर्थात 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. 29 नोव्हेंबर सकाळी 8:30 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबर सकाळी 8:30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. पवई आणि बेरावली दरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे पाणी कपात होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचं अनावरण मंत्रालय तळमजला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. यावेळी माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. 28 नोव्हेंबर रोजी सत्यशोधक समाजाचे संस्थापक आपल्या पुरोगामी विचारांचे निर्भयपणे आचरण करणारे समाजसुधारक एकंदरच सुधारणेसंबंधी क्रांतिकारक भूमिका घेणाऱ्या आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. त्यांची आज पुण्यतिथी असून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. लातूर शहरातील मुख्य चौक आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्याची चाळण झालेली आहे. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. दरम्यान वाहनधारकांना खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघाताला सामोरं जावं लागतंय.
वारंवार निवेदन देऊनही रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांनी गांधीगिरी करत खड्ड्याला पुष्पहार घालून निषेध व्यक्त केलेला आहे। भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी भारताची दिग्गज धावपटू पीटी उषा यांची निवड निश्चित झालेली आहे। या पदासाठी इतर कोणीही उमेदवारी दाखल केली नसल्याने उषा यांची निवड जवळपास निश्चित मानली जाते। पीटी उषा यांनी शनिवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेला। निवडणूक 10 डिसेंबरला होणार आहे। सांगलीमध्ये सोमवारी पारा घसरल्याने सकाळपासूनच आजूबाजूच्या परिसरात धुक्याची चादर पाहायला मिळाली। थंडीचा कडाका वाढल्याने आणि पारा घसरल्याने सोमवारी सांगलीकरांनी धुक्याचा सुखद आनंद घेतलेला आहे। गुलाबी थंडीमध्ये गर्ददाट धुक्यातून मार्ग काढत असताना जाणारे वाहन आणि त्यामुळे सांगलीतील वातावरण पूर्ण बदलून गेलेलं आहे। सांगलीतल्या अनेक मुख्य मार्गांवर धुका बघायला मिळत असून याचा आनंद यावेळेस सांगलीकरांनी लुटलेला आहे। बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर शहादा नगरपालिकेने मोठी कारवाई केलेली आहे। प्लास्टिक पिशवी विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून 400 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। पालिकेचे 3 दिवस हे विशेष तपासणी मोहीम चालू असणार आहे। प्लास्टिक पिशवी विक्री करणाऱ्या दुकानदारांना 5,000 रुपये यावेळेस दंड देण्यात येणार आहे। राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख असून या मिरची बेल्टमधील सगळ्यात मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। यावर्षी शेवटी झालेला परतीचा पाऊस आणि आता काही प्रमाणात असलेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम मिरची पिकावर झालेला आहे। यावेळेस या मिरची पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याचं बघायला मिळतं, त्यामुळे अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी फवारणी करतोय। अमरावतीत शेतकरी संघटना आक्रमक झाली। यावेळी शेतकऱ्यांनी थट्टा चालवणाऱ्या विमा कंपन्यांना जाब विचारला असून शेतकरी संतप्त असून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केलेली आहे। शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास कार्यालय जाळून टाकण्याची धमकी देखील शेतकरी संघटनेकडून देण्यात आलेली आहे। नवी मुंबईतील सीवूड येथे असणाऱ्या वादग्रस्त बेथेल गोस्पेल चर्चमध्ये भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भेट दिली। चर्चमध्ये असणाऱ्या अनधिकृत शेल्टर होमची त्यांनी पाहणी केली। बेथेल गोस्पेल चर्चच्या पास्टरला या चर्चमधील अनधिकृत शेल्टर होममध्ये राहणाऱ्या मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। तर नवी मुंबई महानगरपालिकेने हे अतिक्रमण शेल्टर होम पाडण्यात यावे अशी नोटीस काढली असताना देखील अतिक्रमण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही। कोणाच्या दबावाखाली ही कारवाई करत नाहीत याचा जाब आयुक्तांना विचारणार असल्याची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिलेली आहे। साई रिसॉर्टचे गटार थेट समुद्रात असल्याचा दावा भाजपा राज्य उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। जिल्हा दूध संघाची निवडणूक सर्वपक्षीय करण्यासाठी संजय पवार यांनी पुढाकार घेतलेला आहे। यामुळे आता एकनाथ खडसे आणि संजय पवार यांच्यामध्ये या संदर्भात बंद दाराआड चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। धुळे जिल्ह्यात 128 ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरण्याचा कार्यक्रम सोमवारपासून सुरू झाला आहे। धुळे शिंदखेडा साक्री शिरपूर या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका दुसऱ्या टप्प्यात येत आहेत। यावेळेस निवडणुकीच्या अनुषंगाने गावपातळीवर गटागटात बैठकांचं सत्र सुरू झालं असून विशेष म्हणजे सरपंचाची निवड ही थेट जनतेतून होणार असल्याने निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढलेली आहे। प्रशासनाच्या वतीने गाव निहाल अर्ज भरण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे।